नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीची बातमी, काटेवाडी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मातोश्रींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आजारी असल्यानं अजित पवार आज मतदानाला येणार नाहीयेत. बारामतीतल्या काटेवाडीत भाजप विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये सामना रंगतोय. काटेवाडीत आमचा विजय निश्चित असं सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांच्याकडून ही भावना व्यक्त करण्यात आलेली आहे. तर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या मातोश्रींकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. तर काटेवाडी ही काटेवाडी ग्रामपंचायतीवर गेले कित्येक वर्ष अजित पवार गटाचंच वर्चस्व आहे आणि ही आताची वेळ देखील काटेवाडी ही अजित पवार गटाकडेच येणार असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी बोलून दाखवलेला आहे. आमचा विजय हा निश्चित आहे असं देखील त्यांनी म्हटलं. ही तीन दृश्य आपण पाहतोय. अजितदादांच्या मातोश्रींकडून मतदानाचा हक्क बजावला गेलाय, मात्र आजारी असल्यानं अजित पवार आज मतदान करायला येणार नाही, अशक्तपणामुळे ते येऊ शकत नाही असं त्यांच्या मातोश्रींनी सांगितलेलं आहे. तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून देखील मतदानाचा हक्क बजावला गेलेला आहे आणि काही झालं तरी विजय आमचाच आहे असं सुनेत्रा पवार यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. आईसाहेब, मतदान केले तुम्ही, पहिलं मतदान केले, किती वर्षापासून मतदान करता? 57 सालापासून करते. पण अजित पवार आजारपणामुळे दादा येऊ शकणार नाही. दादा आजारपणामुळे येऊ शकला नाही. पण आईसाहेब कधीपासून मतदान करता तुम्ही आता या काठेवाडी ग्रामपंचायतीसाठी? 57 सालापासून. बदल झाले आहेत काठेवाडीत? भरपूर बदल झाले. तर अजित पवारांच्या मातोश्री आपल्यासोबत होत्या, त्यांनी मतदानाचा हक्क जो आहे तो आता काठेवाडी ग्रामपंचायतीसाठी बजावलेला पाहायला मिळतोय आणि जो आहे तो अजित पवार मुख्यमंत्री व्हावं अशी अपेक्षा देखील, इच्छा देखील त्यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते. कॅमेरापासून तुषार ननावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, काठेवाडी, बारामती. लोकांचा आहे प्रेम, पण आता पुढचं काय सांगता येतं? वाटत सर्वांना की दादानीच व्हावं म्हणून व्हावे. तर शेवटच आता माझं 86 आहे ना, त्याच्यामुळे वाटतं मला माझ्या देखतच मुलांनी मुख्यमंत्री व्हावं. आता इच्छा पूर्ण होणार आहे कुणाच्या की सांगता नाही. तसं लोकांचं काय सांगता येतो? आहे तशी बारामती सगळी आपलीच आहे. काठेवाडी सगळे लोक पण प्रेम करतात दादावर. बघूया आता.